माननीय पंतप्रधानजी आपले बोल ऐकून आमच्यात नवी ऊर्जा संचातली आहे माननीय पंतप्रधान सर आर अक्षरा सिरी रंगारेड्डी जिल्ह्यात राहते तिला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपलं मार्गदर्शन हवं आहे अक्षरा आपला प्रश्न विचारा माननीय पंतप्रधानजी सादर नमस्कार माझं नाव आहे आर अक्षरा सिरी मी जवाहर नवोदय विद्यालय रंकारेड्डी हैदराबादच्या नववीतील विद्यार्थिनी आहे मान्यवर माझा प्रश्न आहे की अधिक भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय करायला हवं आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद सर धन्यवाद अक्षरा माननीय पंतप्रधान अशाच अर्थाचा प्रश्न भारताच्या हृदयस्थानी असलेल्या भोपाळमधल्या रितिका घोडकेनं विचारलाय ती आपल्या समवेत सभागृहातही आहे रितिका कृपया आपला प्रश्न विचारा आदरणीय पंतप्रधानजी नमस्कार माझे नाव रितिका घोडके आहे मी मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या शासकीय सुभाष उत्कृष्ट माध्यमिक विद्यालय स्कूल फॉर एक्सलन्स शाळेची बारावीची विद्यार्थिनी आहे सर माझा प्रश्न असा आहे की आपण जास्तीत जास्त भाषा कशा शिकू शकतो आणि हे का आवश्यक आहे धन्यवाद धन्यवाद रितिका माननीय पंतप्रधानजी कृपया अक्षरा आणि रितिका यांना बहुभाषिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करा कारण ही काळाची गरज आहे माननीय पंतप्रधानजी खूपच चांगला प्रश्न विचारला आपण सुरुवातीपासूनच मी सांगत आलो की बाकी सर्व सोडून फोकस करा मात्र हा एक प्रश्न असा आहे ज्यासाठी मी आपल्याला सांगेन आपण जरा बहिर्मुख व्हा थोडे बहिर्मुख होणे अतिशय आवश्यक असते हे मी म्हणूनच सांगतो भारत हा विविध नटीला देश आहे आपल्याकडे शेकडो भाषा आहेत हजारो बोली आहेत हे आपण अभिमानाने सांगू शकतो ही आपली संपन्नता आहे आपली समृद्धी आहे आपल्या या समृद्धीचा आपल्याला अभिमान हवा आपण कधी कधी पाहिले असेल एखादी परदेशी व्यक्ती आपल्याला भेटली आणि भारताविषयी त्याला थोडी माहिती असली तर ती व्यक्ती आपल्याला नमस्ते म्हणेल उच्चारात थोडा फरक असेल मात्र नमस्ते म्हणेल त्या व्यक्तीने नमस्ते म्हटल्यावर आपले कान टवकारले जातात पहिल्याच भेटीत आपुलकी निर्माण होते अच्छा ही परदेशी व्यक्ती नमस्ते म्हणते म्हणजे संवादात केवढे सामर्थ्य आहे याचे हे उदाहरण आहे इतक्या विशाल देशात आपण राहतो एक आवड म्हणून आपण कधी कधी विचार केला असेल की मी तबला शिकावा कधी म्हणत विचार की मी बासरी शिकावी सतार शिकावी पियानो शिकावा असे वाटते की नाही आपल्याकडे एक आणखी कला विकसित होते ना असे जर होत असेल तर आपल्या शेजारी आणि आप आजूबाजूच्या राज्यांमधली एखादी भाषा शिकायला काय हरकत आहे प्रयत्न करायला हवा आपण भाषा शिकतो म्हणजे नित्याच्या संवादातली दोन चार वाक्ये शिकतो असे नव्हे तिथल्या अनुभवाचे जे सार असते एका भाषेची अभिव्यक्ती सुरू होते तेव्हा त्यामागे हजारो वर्षांची अविरत अखंड अविचल असा ओघ असतो अनुभवाचा प्रवाह असतो चढ उतार असतात संकटांना तोंड देत एक प्रवाह निर्माण झालेला असतो तेव्हा एक भाषा अभिव्यक्तीचे स्वरूप घेते आपण जेव्हा एक भाषा जाणू लागतो तेव्हा त्या हजार वर्षांच्या प्राचीन जगात प्रवेश करण्याची कवाडे आपल्यासाठी खुली होतात म्हणूनच आपण भाषा शिकायला हवी मला नेहमीच खंत वाटते खूप वाईट वाटते आपल्या देशात एखादे दगडी स्मारक असेल आणि कोणी आपल्याला माहिती दिली की 2000 हे दोन हजार वर्षांपूर्वीचे आहे तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की नाही इतकी सुंदर गोष्ट दोन हजार वर्षांपूर्वी होती कोणालाही नक्कीच अभिमान वाटेल हा विचार येत नाही की हे कोणत्या भागात येते दोन हजार वर्षांपूर्वी अशी व्यवस्था होती इतकी सुंदर निर्मिती आपले पूर्वज किती ज्ञानी असतील आपण मला सांगा जगातील सर्वात प्राचीन भाषा केवळ हिंदुस्तानची नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन भाषा ज्या देशात आहे त्या देशाला अभिमान वाटायला हवा की नाही मान अभिमानाने ताट करून जगाला सांगायला हवे की जगातली सर्वात प्राचीन भाषा आमच्याकडे आहे सांगायला हवे की नको आपल्याला माहीत असेल आपली तमिळ भाषा ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे अवघ्या जगात इतका अनमोल ठेवा कोणाकडे आहे इतकी मोठी अभिमानास्पद बाब देशाकडे आहे आणि आपण अभिमानाने जगाला सांगत नाही मागच्या वेळी युनोमध्ये माझे भाषण झाले होते तेव्हा मी जाणीवपूर्वक तमिळमध्ये काही उल्लेख केले कारण मला जगाला सांगायचे होते की तमिळ भाषा जगातली सर्वश्रेष्ठ भाषा जगातली सर्वात प्राचीन भाषा ही माझ्या देशातील आहे आपण अभिमान बाळगायला हवा उत्तर भारतातील व्यक्ती सहजपणे डोसा खाते की नाही खाते की नाही सांबार पण खाते की नाही तेव्हा त्याला उत्तर दक्षिण काही जाणवत नाही दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला पराठा भाजी पण मिळते भाजी पुरीही मिळते लोक मोठ्या चवीने खातात कोणताही तणाव नसतो कोणताही अडथळा येत नाही जितक्या सहजतेने जीवनात या बाबी येतात तितक्या सहजतेने मी तर म्हणतो प्रत्येकाने हा प्रयत्न करायला हवा की आपल्या व्यतिरिक्त कोणत्या ना कोणत्या भारतीय भाषेत काही वाक्ये तर यायला हवीत आपण पाहाल आपल्या आनंद मिळेल अशा व्यक्तीला आपण भेटलात आणि त्याच्या भाषेत दोन वाक्य जरी बोललात तर एकदम आपुलकी निर्माण होईल म्हणूनच भाषेकडे ओझे म्हणून पाहता कामा नये आणि मला आठवतं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी सामाजिक कार्यात गर्क होतो तेव्हा मी एका लहान मुलीला पाहिलं माझ्या लक्षात आलं की बालकांमध्ये भाषा आत्मसात करण्याची कमालेची ताकद असते ते खूप वेगाने भाषा आत्मसात करतात आमच्या इथे अहमदाबादेत कॉलिको गिरणीतील एक कामगार कुटुंब होतं मी कधी कधी त्यांच्या इथे भोजनासाठी जात असे तर तिथे एक लहान मुलगी होती ती अनेक भाषा बोलत असे ती कामगार वसाहत असल्याने बहुभाषिक वस्ती होती तिची आई केरळची होती वडील बंगाली होते परिसर बहुभाषिक असल्याने शेजारील कुटुंब मराठी होते तर शाळा गुजराती होती मी आश्चर्यचकित झालो होतो ती सात आठ वर्षांची मुलगी बंगाली मराठी मल्याळम हिंदी इतक्या लिल्या वेगाने बोलत असे घरात पाच लोक बसलेले आहेत यांच्याशी बोलायचं असेल तर मल्याळममध्ये त्यांच्याशी बोलायचं तर गुजरातीमध्ये बोलेल आठ दहा वर्षांची मुलगी होती म्हणजे तिची प्रतिभा फुलत होती आणि म्हणून माझा तुम्हाला असा आग्रह राहील की आपल्याला अशा वारशाचा अभिमान असायला हवा मी यंदा लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं पंच प्रतिज्ञांबद्दल आपल्या वारशाचा आपल्याला असा गर्व असायला हवा आणि आपल्याला गर्व असायला हवा की आपल्या पूर्वजांनी आपल्याला अशी भाषा दिली प्रत्येक भारतीयालाचा अभिमान असायला हो हवा प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा खूप खूप धन्यवाद